आरोग्य जागृती। नमस्कार, मी डॉक्टर अमोल कुलकर्णी, सेठ नंदलाल दूत हॉस्पिटल येथे फिजिशियन, इंटेन्सिव केअर युनिट स्पेशलिस्ट आणि डायबिटॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतोय। आज आपण उष्माघात या विषयावर चर्चा करणार आहोत। तर नेमकं उष्माघात किंवा सनस्ट्रोक म्हणजे काय? आपण आता बघितलं आहे की उष्णतेचं खूप तीव्र असं रूप धारण केलेलं आहे आणि वातावरणातलं टेम्परेचर अतिउष्ण प्रमाणात वाढतंय। जेव्हा वातावरण जर खूप गरम असेल आणि पेशंटला हीट स्ट्रोक झाला असेल तर सनस्ट्रोक म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा वातावरणातली उष्णता वाढल्यामुळं पेशंटच्या किंवा रुग्णाच्या शरीरावर होणारे परिणाम, जसे की जेव्हा टेम्परेचर हे 104 पेक्षा जास्त असतं पेशंटचं आणि त्याला काही न्यूरोलॉजिकल सिम्टम्स असतात, जसे की पेशंटचं हेडेक व्हायला लागतं किंवा खूप इरिटेबल व्हायला लागतं, चिडचिड वाढायला लागते आणि काही प्रमाणात कधीकधी पेशंट खूप अत्यवस्थ होऊन एक्साइटमेंट वाढते, त्याला आपण डेलिरियम असं म्हणतो, आणि कधीकधी पेशंटला फिट्स यायला लागतात आणि कधी पेशंट बेशुद्ध होतो। तर बेसिकली जेव्हा टेम्परेचर आपलं 41 पेक्षा जास्त असेल, स्किन टेम्परेचर 41 पेक्षा किंवा 104 पेक्षा जास्त असेल आणि साधारणतः न्यूरोलॉजिकल सिम्टम्स असतील, जसे की हेडेक, डोकेदुखी, अतिप्रचंड डोकेदुखी आणि तुमचे खूप होणारी चिडचिड, फिटचे येणारे झटके आणि बेशुद्धपणा, आणि जर आपली स्किन जर खूप गरम असेल, आपलं टेम्परेचर वाढलेलं असेल, जसे की हॉट स्किन असेल, रेड असेल आणि ड्रायनेस असेल किंवा काही प्रमाणात जर स्वेटिंग होत असेल, तर अशा याच्यामध्ये आपल्याला सनस्ट्रोक, ह्या गोष्टीला आपण सनस्ट्रोक असे म्हणतो। सर, सनस्ट्रोक झाला असे कसे ओळखावे, त्याची लक्षणे कोणती कोणती असतात? बेसिकली सनस्ट्रोक कसे ओळखायचं, तर आपल्याला सर्वप्रथम हे बघायला पाहिजे की वातावरणातलं उष्णताचे प्रमाण किती आहे। तर वातावरणात जर उष्णता खूप जास्त असेल आणि आपल्याला जर एक्सपोजर त्या उष्णतेचा जास्त झाला असेल, किंवा एक्सपोजर जरी झाला नसेल पण आपली जी फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ती जर त्या वातावरणात जर झाली असेल, सर्वसाधारणपणे जर उष्णतेचा परिणाम आपल्यावर फार वेळ झाला असेल किंवा कमी वेळामध्ये जर आपली जर आपल्याला खूप कष्ट करावे लागले असतील त्या वातावरणात किंवा मेहनत करावी लागली असेल, तर अशा वेळेस पेशंटला काही लक्षणं होतात हीट स्ट्रोकचे, त्याला आपण उष्माघात म्हणतो किंवा हीट स्ट्रोक म्हणतो। ती लक्षणे सर्वसाधारणपणे आपल्याला बऱ्याचदा खूप ताप येऊन चालू होतो, खूप ताप येतो, अंग ड्राय पडायला लागते, अंगात कोरडेपणा जाणवतो, उष्णता वाढायला लागते अंगाची, कधीकधी अंग लाल व्हायला लागते, घाम कधी येत नाही किंवा कधीकधी जर आपण एक्सरसाइज मेहनत केली असेल तर घाम थोडाफार घाम यायला लागतो आणि खूप तहान लागायला लागते। बऱ्याचदा काही काही पेशंटला आपण असं बघितलं की पोटात दुखून संडास, उलट्या आणि मळमळ व्हायला लागते आणि डोकेदुखी व्हायला लागते। तर सर्वसाधारणपणे आपल्या शरीरातले पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर जी लक्षणं आपल्याला जाणवतात ती सर्व लक्षणे ह्या सनस्ट्रोक झाल्यानंतर पेशंटला होतात। बऱ्याचदा पेशंटला सनस्ट्रोक झाल्यानंतर खूप डोकेदुखी होते, कधीकधी पेशंट अतिगंभीर अवस्थेत जेव्हा दवाखान्यात पोहोचतात तेव्हा त्यांना खूप डिहायड्रेशन झालेलं असतं, त्यांचं ब्लड प्रेशर कमी झालेलं असतं, काही पेशंट खूप डेलिरियममध्ये जातात म्हणजे खूप अतिउत्साही होतात आणि कधीकधी काही पेशंटला आपस मारायचे झटके किंवा फिटचे झटके येतात, काही पेशंट बेशुद्ध अवस्थेत सुद्धा पोहोचतात, ज्याला आपण खूप सिव्हिअर फॉर्मचा हीट स्ट्रोक किंवा सिव्हिअर उष्माघात असं म्हणतो। सर, सध्याला सनस्ट्रोकचे प्रमाण जास्त वाढत आहे, यासाठी बचाव म्हणून काय करायला हवं? तसं आपण सांगितलं की सनस्ट्रोक होऊ नये यासाठी खूप परिणामकारक आपण प्रतिबंधक उपाय आपण केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला उष्माघात हा होणार नाही किंवा त्याला आपण प्रवृत्त होणार नाही। तर उष्माघात होऊ नये म्हणून नेमकं काय करायला पाहिजे? तर बेसिकली याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर आपण अशा वातावरणात जायचं टाळलं पाहिजे किंवा अशा वातावरणात आपली मेहनत, अंग मेहनत ही कमी झाली पाहिजे किंवा झाली नाही पाहिजे। जेव्हा उष्णतेचं बाहेर वातावरण खूप उष्ण असेल तर आपण त्यामध्ये जायचं नाही आहे आणि जर गेलो तरी फार कमी वेळ त्याला एक्सपोज व्हायचं आहे किंवा तिथं अंग मेहनत होऊ नये असं आपण बघायचं आहे। तर बऱ्याचदा खूप जेव्हा एक्स्ट्रीम्स ऑफ टेम्परेचर असतं, खूप जास्त टेम्परेचर असतं, तेव्हा आपण उन्हात जायचं टाळायला पाहिजे। जर गरज असेल तर काही आपल्याकडे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आहेत, जसे की गॉगल्स आहे, हॅट्स आहेत किंवा सनस्क्रीन लोशन किंवा हलके फुलके कपडे घालायला पाहिजे, टाईट फिटिंगचे कपडे घालू नये, हे घालूनच आपण अशा वातावरणात गेलं पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्याला हे बघायला पाहिजे की आपलं हायड्रेशन स्टेटस कसं मेंटेन राहील, त्याकरता आपल्याला आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कसं चांगलं राहील ह्यासाठी वेळोवेळी आपण पाणी पिलं पाहिजे, दर तासा दोन तासाला आपण एक ग्लासभर पाणी पिलं पाहिजे। आपल्या शरीरातले क्षार कमी होणे म्हणून आपण अशा वेळेस
लिंबू सरबत किंवा लस्सी असे असे पदार्थाचं आपण सेवन करत राहिलं पाहिजे किंवा फ्रूट ज्युसेस घेत राहिले पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरातले क्षार कमी होणार नाही, त्याच वेळेस आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण सुद्धा चांगलं राहील. तर हे आपण सगळे उपाय आपण उष्माघात होऊ नये म्हणून आपण करू शकतो. सर, जर सनस्ट्रोक झालेला आहे तर अशामध्ये उपचारामध्ये काय म्हणजे कोणत्या पद्धतीने याच्यावर उपचार केला जातो? सनस्ट्रोक ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे आणि याचं निश्चितच आपल्याला ॲज अ इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये याचे उपचार करावे लागतात. जेवढा पेशंटचं तापमान जास्त वेळ त्याचं वाढलेलं राहील तेवढा तो पेशंट अतिरुग्ण अतिगंभीर म्हणून त्याला ओळखावं लागेल. जसं की समजा जर त्याचं जर टेम्परेचर 104 पेक्षा जास्त बऱ्याच वेळ राहिलं तर त्याची जी जोखीम आहे बरे होण्याची ती खूप गंभीर होण्याची ती खूप वाढते. त्याच्यामुळे आपल्याला त्याचं टेम्परेचर लवकरात लवकर बॉडी टेम्परेचर लवकरात लवकर कमी करणे हा आपला त्यामागचा उद्देश आहे. यासाठी आपल्याला पेशंटला जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर त्याला सावलीत म्हणा किंवा एखाद्या रूममध्ये जिथं एअर कंडिशन चालू आहे जिथली हवा थंड आहे अशा ठिकाणी त्याला आणायचं आहे. त्याच्यानंतर जर शक्य नाही जर तो पेशंट जर हॉस्पिटलमध्ये नसेल किंवा कुठेतरी बाहेर असेल फील्डवर असेल तर त्याला आपल्याला थंड हवा द्यायची आहे. त्याचप्रमाणे त्याचं बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी जर शक्य असेल तर आपल्याला जे आपण स्पंजिंग करतो त्याप्रमाणे त्याचं स्पंजिंग करायचं आहे. त्याला वाटलं शक्य असेल तर शॉवरखाली त्याला न्यायचं आहे जेणेकरून आपण पाणी टाकून त्याचं टेम्परेचर हे कमी करू शकत असू. तर ते आपण लगेच करायला पाहिजे. जर पेशंट हॉस्पिटलमध्ये असेल तर त्याला लगेचच त्याची ट्रीटमेंट जी आहे ती चालू करायला पाहिजे. ट्रीटमेंट सर्वसाधारणपणे तीच असते जिथे आपण बॉडी टेम्परेचर कमी करतो आपल्या औषधांच्या मार्फत आणि जर शक्य असेल तर कोल्ड स्पंजिंग आणि पेशंटचं हायड्रेशन स्टेटस आणि इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स आपण होऊ देत नाही. आणि जेव्हा काही पेशंट काही दवाखान्यामध्ये गंभीर स्वरूपात दाखल होतात त्यावेळेस आपल्याला त्याचं शरीरातलं पाण्याचं प्रमाण क्षाराचं लेवल आणि ब्लड प्रेशर ह्या गोष्टीवर आपल्याला मॉनिटरिंग करून बाकीचे ऑर्गन कसे आपल्याला प्रोटेक्ट करता येईल हे बघायचं आहे. सर्वसाधारणपणे हीट स्ट्रोकमध्ये मेंदूला इजा पोहोचू शकते, किडनीला इजा पोहोचू शकते, त्याचप्रमाणे हृदयावर परिणाम होऊ शकतो. तर हे सगळे मल्टिपल ऑर्गन जी सिस्टीम्स आहेत त्या आपल्याला ऑर्गनला आपल्याला दवाखान्यामध्ये त्याची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी लागते. सर, सनस्ट्रोकला जर वेळीच उपचार केला नाही तर कोण किती घातक ठरू शकतो? आता आपण बघितलंय काही काही प्रमाणात काही तुरळक केसेस आपल्या भागात देखील ह्या सनस्ट्रोकनं गंभीर अशा स्वरूपात दवाखान्यात ऍडमिट झालेल्या आहेत. आपल्या भागामध्ये असे केसेस आहेत आणि ह्या प्रमाणे ह्या केसेस बघून आपण निश्चित असे होऊ नये म्हणून काळजी घ्यायला पाहिजे. आपल्याकडे कसं आहे की याचे जे रिस्क फॅक्टर्स जे आहेत हीट स्ट्रोकचे किंवा उष्माघातचे ते लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं अशी आहेत. कारण की याच्यामध्ये हीट कॉम्पेन्सेशन म्हणा किंवा कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम तेवढं चांगलं नसतं. जसं जे तरुण वयांच्या ॲडल्टमध्ये जे असतं तसं एक्स्ट्रीम्स ऑफ एज म्हणजे चाईल्डमध्ये आणि खूप वयस्कर माणसामध्ये त्यांचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याचं मेकॅनिझम थोडं स्ट्रॉंग नसतं. त्याच्यामुळे ह्या लोकांनी नक्कीच काळजी घेतली पाहिजे नाहीतर ही लोक हीट स्ट्रोक म्हणून यांना प्रॉब्लेम येऊ शकतात. तसेच ज्या पेशंटला काही कोमॉर्बिडिटीज आहेत जसे की कुणाला डायबिटीज आहे, किडनी डिसीज आहे, लिव्हर डिसीज आहे, लंग डिसीज आहे अशा लोकांनीसुद्धा ही काळजी घेतली पाहिजे. कारण की ह्या लोकांना काही अशी औषधं चालू असतात ज्यांना अजून तुमचं हीट मेकॅनिझम जे हीट कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम जे आहे हे थोडंसं ब्लंट झालेलं असतं. तर अशा लोकांनी निश्चित काळजी घेतली पाहिजे. काही अशी विशिष्ट अशी औषधं आहेत ज्या औषधामुळं जसं की ब्लड प्रेशरची काही औषधं आहेत जे आपल्या शरीरातले क्षार असेही कमी करतात किंवा पाण्याचं प्रमाण त्या औषधामुळं कमी होत असतं. तर अशा वेळेस जर आपण ही लोक जर हीट स्ट्रोकला जर त्यांचं एक्सपोजर झालं तर अजून ह्या मेडिसिनमुळे म्हणा किंवा यांच्या असोसिएटेड कोमॉर्बिडिटीजमुळे त्यांच्यामध्ये उष्माघातची तीव्रताही जास्त प्रकारे जाणवते. आणि अशी पेशंट नक्कीच ह्या पेशंटला मल्टीऑर्गन डिस्फंक्शन व्हायची भीती असते आणि हे पेशंटला अतिगंभीर स्वरूपात जर ते दवाखान्यामध्ये भरती झाले तर त्यांच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता असते. काही काही वेळेस अशी पेशंट्स कोमामध्ये जाऊन दगावण्याचीसुद्धा शक्यता असते. त्याच्यामुळे माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की जे एक्स्ट्रीम्स ऑफ एज आहे जसे की चिल्ड्रन्स आणि एल्डरली पॉप्युलेशनचे लोक ज्यांना काही व्याधी आहेत, ज्यांना काही मेडिसिन चालू आहेत, काही त्या मेडिसिनच्या साईड इफेक्ट्स प्लस उष्माघात ह्यामुळे अजून गोष्टी गंभीर होऊ शकतात. तर अशा लोकांनी आपले रक्षण करणे गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं अतिगंभीर अवस्था किंवा मृत्यू किंवा आपल्याला कोमा हा टाळता येईल. सर, ॲज अ मेडिसिन MD मेडिसिन आपण सर्व जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? ॲज अ फिजिशियन म्हणून माझं सर्व जनतेला हेच सांगणं आहे की विनाकारण
अशा वातावरणामध्ये फिरू नका. आपला हा भाग जो आहे हा अतिउष्ण परिसरात येतोय, त्याच्यामुळे जर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत किंवा आपल्याला काही काम नाही आहे तर घराबाहेर कामाशिवाय पडू नका. आणि जर काम जर अत्यंत गरजेचं काम असेल तर काही प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स म्हणतो आपण त्याला, जसं की गॉगल, सनस्क्रीन, हलके फुलके कपडे, टाईट फिटिंग नसलेले कपडे, असे कपडे घालायला पाहिजे. आणि वेळोवेळी पाणी आणि काही क्षार असलेले द्रव्याचं सेवन आपण करत राहिलं पाहिजे. मद्यपान नक्कीच टाळलं पाहिजे जेणेकरून आपल्याला डिहायड्रेशन टाळता येईल. आणि अशा उष्ण वातावरणात अतिश्रम किंवा अति मेहनत करण्याचं तुम्ही टाळलं पाहिजे. थँक्यू. आरोग्य जागृती.